नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गौतमी आणि स्वानंदचा विवाह झालेला आहे आणि सई तामलकरने एक खास पोस्ट केलेली आहे आणि ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर नुसतेच लग्नबंधनात अटकलेले आहे. पुण्यात या दोघांचे शाही लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी गौतमी व स्वानंदवर अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे. मराठमोळी अभिनेत्री सई तामलकर हिने खास पोस्ट शेअर करीत गौतमी व स्वानंदला शुभेच्छा दिलेल्या आहे. अनेक दिवसापासून गौतमी व स्वानंद यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. अखेर लग्नाच्या 2 दिवसा अगोदर गौतमी व स्वानंदने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. या पोस्टमुळे चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता. गौतमी व स्वानंदच्या मेहंदी सोहळ्यापासून ते लग्नाच्या प्रत्येक विधी समारंभात चर्चेत राहिल्या. लग्नातील दोघांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले आहे. मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सई तामलकरने गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर याला खास अंदाजने शुभेच्छा दिलेल्या आहे. सईने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर गौतमी व स्वानंदचा फोटो शेअर केलेला आहे. हा फोटो शेअर करीत तिने लिहिलंय, आता मी तुला स्वानंद तेंडुलकर देशपांडे म्हणू शकते, अभिनंदन. सईची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केलेली आहे. गौतमीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर माझा होशील ना मालिकेतून ती प्रसिद्धीच्या झोकेत आली. या मालिकेत तिच्याबरोबर विराजस कुलकर्णीची प्रमुख भूमिका होती. सध्या गौतमीचे गालिब नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. तर स्वानंद भाडिप्पा या युट्यूब चॅनलचा व्हाईट प्रेसिडेंट म्हणून काम बघत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.